गडिंगलास तालुक्यातील काळाभैरी मंदिराजवळ शुक्रवारी रात्री अपघात झाला या अपघातातील जखमीला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीची मदत केली बेशुद्ध रुग्णाला त्यांनी तातडीनं रुग्णवाहिकेतून दवाखान्यात पोहोचवल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता गडिंग्लजवरून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम आटोपून पालकमंत्री हसन मुश्रीफ कागलकडे चालले होते त्याचवेळी काळाभैरी देवालयासमोर अज्ञात वाहनानं स्कूटरला ठोकरलं होतं त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झालेला स्कूटर स्वार रस्त्यातच रक्तबंबाळ आणि बेशुद्ध अवस्थेत पडला होता तर स्कूटर बाजूच्या गटारीमध्ये पलटी होऊन पडली होती पालकमंत्री मुश्रीफ यांनी गाडीतून खाली उतरून पोलीस यंत्रणेला आणि रुग्णवाहिकेला तातडीनं फोन करण्याच्या सूचना अंगरक्षकांना दिल्या अवघ्या दहा ते पंधरा मिनिटातच रुग्णवाहिका घटनास्थळ येऊन जखमी लाला उपचारासाठी गडिंग्लजला घेऊन गेली नामदार मुश्रीफ यांनी तत्परता दाखवून रुग्णाला दवाखान्यात उपचारासाठी पाठवल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय